मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता हा महिलांच्या आरोग्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि यासाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करणं ही योग्य आणि सुरक्षित निवड आहे. पण अनेकदा ग्रामीण भागातील महिलांना गावातच स्वस्त आणि दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त आणि दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू केली आहे. अस्मिता योजनेअंतर्गत अस्मिता सॅनिटरी नॅपकिन्स स्वयंसहायता समूहांच्या मार्फत गावातच घरपोच विकले जातात. भारतीय टपाल सेवेमार्फत स्वयंसहायता गटांना हे पोहोचवले जातात. अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन्स अनुदानित आणि विना अनुदानित अशा दोन स्वरूपात आहेत. अनुदानित अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन्स हे जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी असून त्यांची किंमत फक्त 5 रुपये आणि विना अनुदानित अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन्स हे इतर मुली आणि स्त्रियांसाठी असून त्याची किंमत 24 रुपये. अनुदानित दराने अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन्स मिळवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींना त्यांना देण्यात आलेल्या या अस्मिता कार्डचा वापर करायचा आहे. महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेबाबत जागरूक करणं आणि सुरक्षित अशा सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरासाठी प्रोत्साहित करणं हे अस्मिता योजनेचं उद्दिष्ट आहे. आपणही सुरक्षित अशा अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर नक्की करा. माझी खात्री आहे की आपण आता जागरूक झाला आहात आणि या योजनेचा नक्की लाभ घ्याल. धन्यवाद.